बायपास सर्जरी म्हटलं की छातीची मोठी चिरफाड करावी लागते पण कमीत कमी म्हणजे एक ते दीड इंचा छेद घेऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचं तंत्रज्ञानही आता विकसित झालंय कोल्हापुरातील उजळाईवाडीमधील अथायू हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टर बसवराज कडलगे आणि हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अमोल कुमार भोजे यांनी पत्रकार परिषदेत दिली पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची शस्त्रक्रिया केवळ आथायू हॉस्पिटलमध्ये आथाय। होत असल्याचा दावाही डॉक्टर भोजे यांनी केला हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतील तर एन्जिओप्लास्टीच्या बरोबरीनं बायपास सर्जरी करावी लागते विशेषतः हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एकापेक्षा जास्त अडथळे असतील तर बायपास सर्जरी केली जाते पण बायपास करताना हृदयाची मोठी चिरफाड करावी लागते त्यामुळे अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसून घेण्याकडे रुग्णांचा कल असतो पण काही वर्षातच स्टेंट बदलावा लागतो त्यामुळे बायपास सर्जरी उपयुक्त ठरते असं डॉक्टर अमोल कुमार भोजे यांनी सांगितलं अलीकडच्या काळात हृदयाची बायपास सर्जरी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झालं असून कमीत कमी चिरफाड करून हृदयाची बायपास सर्जरी करता येते अशी माहिती डॉक्टर अमोल कुमार भोजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण डॉक्टर भोजे यांनी घेतलं आहे छातीवर केवळ एक ते दीड इंचाचा छेद घेऊन हृदयाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करणं शक्य आहे त्यामुळे मोठी जखम होत नाही आणि कमीत कमी, -कमी होतो परिणामी प्रमाण त्यामुळे चार दिवसात रुग्ण पूर्ववत होतो असं डॉक्टर भोजे यांनी सांगितलं कोल्हापुरातील अथायू हॉस्पिटलमध्ये या महिन्यात अशा प्रकारच्या तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात त्यापैकी एका रुग्णाला मधुमेह होता तरीही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली हृदयाला छिद्र असलेल्या एका महिलेवरही नव्या पद्धतीची शस्त्रक्रिया झाली असून मधुमेह असलेले रुग्ण युवती आणि महिलांसाठी अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे असं डॉक्टर भोजे यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची शस्त्रक्रिया केवळ अथायू हॉस्पिटलमध्ये होत असल्याचा दावाही डॉक्टर भोजे यांनी केला आहे पत्रकार परिषदेला डॉक्टर सौरभ गांधी डॉक्टर अनंत सरनाईक उपस्थित होते